येस मी माय सुपरवेज चॅनलवर आहे आणि मी मराठी बोलत आहे कारण हा मी महाराष्ट्रीयन लुक तयार केलेला आहे। तर हा जो लुक आहे तुम्ही फेस्टिव लुक म्हणून क्रिएट करू शकता किंवा वेडिंग फंक्शन मध्ये जर जात आहात तुम्ही एखाद्या महाराष्ट्रीयन तर डेफिनेटली हा लुक तुम्हाला खूप करायला आवडेल आणि मजा येईल। आज मी सर्व शुगर कॉस्मेटिक्सचे प्रॉडक्ट्स यूज केलेले आहे आणि खूप सुंदर मेकअप टर्न आउट झालेला आहे। शुगरचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता, म्हणजे माझ्या मेकअपवरूनच तुम्हाला समजत असेल। आणि येस महाराष्ट्रीयन लुकमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती आहे नथ, याला नथ किंवा नथनी म्हणतात। तर ही जेव्हा तुम्ही घालता तेव्हा तुमचा महाराष्ट्रीयन लुक कम्प्लीट होतो आणि खूप सुंदर दिसते ही नथ। सो डेफिनेटली तुम्हाला व्हिडिओ आवडेल, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, इंस्टाग्रामला देखील मला फॉलो करा। तर आता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला। सगळ्यात आधी आपल्याला इथे चेहऱ्याला प्राइम करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी बेस ऑफ ग्लोरी पोर मिनिमायझिंग प्रायमर वापरत आहे शुगरचं। सो ऑइल कंट्रोल करण्यासाठी आणि पोर मिनिमाइज दिसण्यासाठी हे प्रायमर खूप यूजफुल आहे। त्याच्यानंतर मी शुगरचं घेतलेलं आहे हे एस ऑफ फेस फाउंडेशन स्टिक, याच्यात माझा शेड आहे नंबर 30 आणि तुम्ही बघू शकताय एक्झॅक्टली माझ्या स्किन टोनला मॅच होणारा शेड आहे। सो माझा मीडियम शेड आहे, वॉर्म टोनमध्ये येतो आणि हा जो नंबर आहे हा 30 नंबर, जर तुमचा माझ्यासारखा शेड असेल तर डेफिनेटली तुम्हाला मॅच होईल। खूप सुंदर असं फाउंडेशन, हाय कव्हरेज फाउंडेशन आहे। सो तुम्ही बघता एका साईडला याला ब्रश दिला गेलेला आहे, पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला मी याचं व्यवस्थित ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ब्रशच्या मदतीने मागच्या किंवा ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने तुम्ही याला ब्लेंड करू शकता। मी इथे डॅम्प ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे आणि पूर्ण फाउंडेशनला व्यवस्थित ब्लेंड करून घेत आहे। मला माझा शेड भेटल्यामुळे खूप सुंदर हे फाउंडेशन दिसत आहे चेहऱ्यावर, व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे। ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे, फुल कव्हरेज फाउंडेशन आहे, तुम्ही बघू शकताय। आता शुगरची ट्रान्सल्युसंट पावडर मी इथे वापरत आहे। सो याचा कलर जो आहे तो व्हाईट आहे आणि ही कोणत्याही स्किन टोनला चालते। तर याच्यामध्ये असं ॲप्लिकेटर दिलेलं आहे, तर मी अंडर आईजला बेसिकली आपण कन्सीलर लावतो त्या ठिकाणी ही पावडर लावून घेतलेली आहे। कन्सीलर इथे मी वापरलेलं नाही कारण हे फाउंडेशनच इतकं छान कव्हरेज देतं, सो कन्सीलरची गरज देखील पडत नाही। जर वाटलं तर तुम्ही डेफिनेटली वापरू शकता। सो ही पावडर मी पूर्ण चेहऱ्याला गळ्याला लावून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता आयब्रो मी फिल करणार आहे, त्याच्यासाठी आर्क अरायवल ब्राउ डिफायनर आहे, ज्याचा शेड आहे जेरी ब्राउन नंबर 01, हे मी घेतलं आणि याने मी माझे आयब्रो फिल करत आहे। खूप छान प्रॉडक्ट आहे, आधी कोम करा आणि नंतर फिल करा। त्याच्यानंतर मी शुगरचं हे टू गुड टू बी ट्रू ड्युअल आयशॅडो घेतलेलं आहे आणि लिक्विड आयशॅडोज आहे, एका साईडला मॅट आयशॅडो आहे आणि एका साईडला मेटालिक तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीचा आयशॅडो आहे। सो ॲप्लिकेटर पण खूप छान आहे, तुम्ही बघितलं। आता मी माझ्या दोन्ही आयलिडवर याला छान पद्धतीने लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ब्रशच्या मदतीने त्याला छान पद्धतीने आपल्याला ब्लेंड करून घ्यायचा आहे। याचा कलर पण खूप सुंदर आहे, हा जो शेड नंबर आहे तो आहे नंबर 01 आणि मी थोडंसं लोअर लॅश लाईनच्या इथे देखील लावलं कारण की पूर्ण आय लुक त्याने कम्प्लीट होतो। सो जसं आपण लोअर लॅश लाईनला दुसरा आयशॅडो लावतो जो आपण क्रीजमध्ये लावतो तो खाली लावावा लागतो, त्याच्यामुळे मी हाच आयशॅडो जो वरती लावला आहे तो खाली व्यवस्थित लावून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे बघताय अप्पर लीडला जो मी आयशॅडो लावला होता तो ब्रशच्या मदतीने आणि लोअर लीडला पण छान पद्धतीने इथे ब्लेंड करून घेतलेला आहे। ब्रशने करा किंवा फिंगर्सच्या मदतीने करा, व्यवस्थित ब्लेंड करा, खूप छान ब्लेंड होतो हा आयशॅडो। त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला जो आयशॅडो होता तो लिक्विड आयशॅडो आहे, सो तो मी तुम्ही बघताय इनर कॉर्नरपासून मिडलपर्यंत व्यवस्थित लावून घेत आहे। पहिल्यांदा एक आउटलाईन केली आणि त्याच्यानंतर म्हणजे क्रीजमध्ये येईल अशी आउटलाईन केली आणि त्याच्यानंतर मिडल लीडपर्यंत त्याला लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं बोटाच्या मदतीने डॅप केलेलं आहे आणि पुन्हा थोडंसं खूप छान त्याला चमक आहे ॲक्च्युली, सो पुन्हा त्याला थोडंसं लावून घेतलेलं आहे। सो शुगरचं इथं कोहल ऑफ ऑनर इंटेन्स काजल मी घेतलेलं आहे आणि माझ्या लोअर वॉटरलाईनला अप्पर वॉटरलाईनला हे काजळ लावून घेतलेलं आहे। खूप सुंदर काजळ पेन्सिल आहे ही। सो इथे तुम्ही बघताय काजळ लावून झाल्यानंतर मी खाली थोडंसं त्याला स्मच केलेलं आहे, अँग्युलर ब्रश घेतला आणि त्याला थोडंसं स्मच करतीये, त्याच्याने खूप सुंदर आईज दिसतात। त्याच्यानंतर मी आयलायनर घेतलेला आहे, सो हे आहे आय वॉन्ट यू सो डबल मॅट आयलायनर ब्लॅक स्वॅन नंबर 01 असा याचा शेड आहे आणि विंग्ड आयलायनर मी काढलेला आहे, छान बोल्डवालं थिकवालं, खूप सुंदर दिसतं ते। त्याच्यानंतर हे कॉन्टोर हायलायटर आणि ब्लश पॅलेट घेतलेलं आहे शुगरचं, याचा शेड आहे सप्टल समिट आणि
खूप सुंदर शेड्स आहेत त्याच्यामध्ये. सो हा कॉन्टोर शेड मी घेतला आणि या ब्रशच्या मदतीने मी छान पद्धतीने कॉन्टोर करून घेत आहे आपल्या हॉलोज ऑफ चीक्समध्ये, जॉ लाईनला, नाकावर, त्याच्यानंतर कपाळावर थोडंसं कॉन्टोरिंग करून घ्या. खूप छान स्कल्प्टेड चेहरा दिसतो. सो एकाच पॅलेटमध्ये तुम्हाला तिन्ही गोष्टी भेटतात, त्याच्यामुळे हे कॅरी करायला पण खूप छान जातं. ब्लश शेड मी आता घेतलेला आहे आणि छान मस्त माझ्या चिक्सवर ब्लश लावून घेत आहे. आणि हा जो शेड आहे एकदम खूप सुंदर असा सटल शेड आहे, त्याच्यामुळे खूप जास्त लावल्यानंतर केकी देखील दिसत नाही. आता हायलायटर घेतलं मी मधलं आणि फॅन ब्रशच्या मदतीने हे हायलायटर चिकबोनवर लावून घ्यायचं आहे. नाकाच्या टोकावर लावा, खूप छान दिसतं. हनुवटीवर लावा, आयब्रो बोनला हायलायटर लावा आणि थोडंसं आयब्रोजच्या वरती लावलं तरी खूप छान दिसतं. त्यानंतर बोटाच्या मदतीने थोडंसं ब्लेंड करा म्हणजे हार्श लाईन जास्त दिसणार नाहीत. आता जो लिक्विड आयशॅडो मी वापरला होता तो मी इनर कॉर्नरला देखील लावून घेतलेला आहे. सो त्याच्याने पण तुमचे आईज खूप छान दिसतात. त्याच्यानंतर आपल्याला आयलॅशेस इथे कर्ल करून घ्यायचे आहेत. कर्लर कोणताही वापरा आणि आयलॅशेस कर्ल केल्यामुळे मस्कारा खूप छान लागला जातो. सो शुगरचा हा मस्कारा मी घेतलेला आहे. हा आहे अपटाऊन कर्ल लेनिंग मस्कारा, ब्लॅक ब्युटी असा याचा शेड आहे, नंबर 01 ब्लॅक कलरमध्ये. सो हा मी अपर लॅशेसला लोअर लॅशेसला लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर लिपस्टिक इथे मी वापरत आहे स्मज मी नॉट लिक्विड लिपस्टिक आणि याच्यामध्ये माझा शेड आहे 42 टोस्ट रोस्ट. खूप सुंदर असा शेड आहे लिपस्टिकचा आणि ही लिपस्टिक देखील खूप मस्त वाटते. आता मी इथे सेटिंग स्प्रे पूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करून घेतलेला आहे मेकअप लॉंग लास्ट राहावा म्हणून. आणि येस, इथे मी तयार होऊन आलेली आहे. सो छान चोकर घातलेला आहे, साधी गोल्ड टिकली लावलेली आहे. पण जर तुम्हाला महाराष्ट्रीयन फेस्टिव्ह लुक तयार करायचा असेल किंवा महाराष्ट्रीयन वेडिंग फंक्शन लुक तयार करायचा असेल तर थोडेसे चेंजेस फक्त तुम्हाला या लुकमध्ये करायचे आहेत. तर ते मी पुढे केलेले आहेत. जसं ही नथ खूप महत्त्वाची आहे महाराष्ट्रीयन लुकमध्ये, सो ही गोल्डन कलरची नथ इथे मी घातलेली आहे. ही प्रेसवाली नथ आहे, सो डिरेक्टली तुम्ही घालू शकता. आणि चंद्रकोर बिंदी तुम्हाला लावायची आहे. सो येस, इथे मी महाराष्ट्रीयन मुलगी बनून आलेली आहे तुमच्यासमोर. आणि खूप सुंदर असा महाराष्ट्रीयन गेटअप पण तुम्ही म्हणू शकता किंवा नॉर्मल वेडिंग फंक्शन लुक जो आधी मी तुम्हाला दाखवला तो तुम्ही म्हणू शकता. तर कोणत्याही फेस्टिव्ह सीझनला, वेडिंग फंक्शनला तुम्ही अशा पद्धतीचा लुक क्रिएट करू शकता. खूप सुंदर झालेला आहे. आणि ज्या पण गोष्टी मी व्हिडिओमध्ये वापरलेल्या आहेत त्यांची सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. आणि हा मेकअप तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. हा लुक जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका, शेअर देखील करा व्हिडिओला. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत रहा.